शिवसेना आमदारांचा तोल घसरत चाललाय. अब्दुल सत्तारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या गुहागर मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडिओ समोर आलाय. चिपळूण तालुक्यातील शारदादेवी ग्रामदेवता मंदिरामध्ये शिवसेना आमदार भास्कर जाधव हे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. शिवाय ज्याने व्हिडिओ शूट केले त्यालाही भास्कर जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. सांगण्यात येत आहे की दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदेवता मंदिरात बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला भास्कर जाधव यांना बोलवण्यात आलं नाही. यानंतर भास्कर जाधव यांना राग अनावर झाला आणि त्यांनी मंदिरात येऊन धिंगाणा घातलाय, शिवीगाळ केली आहे, मारहाण केली आहे ग्रामदेवता मंदिरामध्ये. अशा लोकप्रतिनिधींकडून शिवीगाळ होणं, मारहाण करणे हे अशोभनीय कृत्य नक्कीच आहे. कुठेतरी मागील काही दिवसांपासून भास्कर जाधव राजकीयदृष्ट्या नाराज आहेत, त्यांना डावळलं जात आहे आणि म्हणूनच या सगळ्यांचा राग त्यांनी ग्रामदेवता मंदिरात काढलेला दिसतोय. पण या संपूर्ण घटनेमुळे तालुक्यात मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काय झालं?